नमस्कार मंडळी, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे. इंजिनिअरिंग ते शेतकरी या माझ्या जीवन प्रवासात आपण मागे भेटलो. त्या शेवग्याचं शास्त्रोक्त नाव आहे मोरिंगा ऑलिफेरा. ही शेवग्याची पानं एवढी उपयोगी का, म्हणजे शेंगेपेक्षाही खूप जास्त न्यूट्रियंट व्हॅल्यू ह्या पानांमध्ये असतात. शेवग्याचं झाड तर तसं पानं, फुलं, मुळं अगदी सगळंच उपयोगी असतं, पण सगळ्यात जास्त त्याच्यात पौष्टिक कंटेंट जो असतो तो पानांमध्ये असतो. आम्ही शेवग्याच्या पानांपासून पावडर बनवायची ठरवलं, पावडर बनवली. आता ती कशी खायची, खायची कोणी खायची नाही ते पण मी सांगणार आहे. तर मंडळी, तुम्ही जेव्हा शेवग्याच्या पावडर जेव्हा सुरुवात करता खायला, त्याची पावडर तुम्ही कधी खाऊ शकतात? शेवग्याची पावडर तुम्ही कधीही खाऊ शकतात. अगदी झोपेतून उठल्यावर तुम्ही त्याचा काढा करून पिऊ शकतात, झोपताना काढा करून पिऊ शकतात. पण आपल्या जिभेचे चोचले खूप असतात, काही जणांना त्याची चव कडसर किंचित लागते, पंजंट लागते. मग अशांनी काय करा, सुरुवात करताना आपल्या आहारात त्याचा समावेश करा. तुम्ही आहारात घेतलं तरी चालतं, आहारानंतर खाल्ली तरी चालते. मग अशा वेळेस काय आयडिया करायची, आता गृहिणीचं कौशल्य इथे पणाला लागतं. तुम्ही भाजीमध्ये थोडीशी टाका, वरणात टाका, स्मूदी करतो ना आपण सकाळी सकाळी, पालेभाज्या मिक्सरमध्ये बारीक करून पिऊन घ्यायच्या असतात कच्च्या, त्याच्यात पण तुम्ही मोरिंगा पावडर टाकू शकतात. मिलेट शिजवताना त्याच्यात मोरिंगा पावडर टाका. साधं वरण करत असाल, पराठे करत असाल, त्याच्यात तुम्ही टाका. आता पराठे तर आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींना पण खूप आवडतात. नंतर आपले सद्गुरु महाराज ह्या मोरिंगाची चटणी एकदम आवडीने खातात. तर तुम्ही अशा पद्धतीने कशातही हे पानं खाऊ शकतात. आता अजून एक सांगते, हे बघा, आम्ही पावडर बनवून त्याचे असे छोटे छोटे पॅकेट्स बनवलेले आहेत. आता किती खावी ही पावडर, तर सुरुवात कमी पासून करा, कारण याच्यात न्यूट्रियंट जास्त असतात. तर एखाद्या वेळेस जुलाब होऊ शकतात तुम्ही आधीच जास्त खाल्ली तर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे 5 ग्रॅम पासून सुरुवात करा आणि 15, 20, 25 ग्रॅम पर्यंतही खाऊ शकतात. काहीही याच्यात साईड इफेक्ट नाही. आपल्या पोटाला लागेल एवढं, पचेल एवढं तुम्ही खावं. आता ही पावडर कोणी खाऊ नये, तर साधारण गरोदर बायकांनीही खाऊ नये, किंवा खायची असेल तर थोडी जपून खावी. बाकी याच्यात असे केमिकल किंवा साईड इफेक्ट कुठलेही नाही. ज्यांना लो बीपी आहे त्यांनी थोडं कमी खावी. बाकी ही पावडर सगळ्यांना चालते. लहान बाळ अगदी 1 वर्षाच्या पुढे गेलं, तुम्ही वरचं खाणं सुरू करतात, तेव्हा त्याला सुद्धा थोडी थोडीशी पावडर दिली तरी काहीही हरकत नाही. तर अशी ही पावडर अतिशय म्हणजे याला मिरॅकल फूड, मिरॅकल पावडर काहीही म्हणू शकता, जादूची पावडर. तर असं हे सुपर फूड आहे. त्यामुळे कधी खावं हा प्रश्न नाही. कधीही खा, लिमिटमध्ये खा, जेवताना खा, जेवणानंतर खा, जेवणाच्या आधी खा. मंडळी, काही जणांना ही पावडर खायला वेळच नसतो, बिझी असतात. मुंबईतलं जीवन किंवा मोठ्या मोठ्या बँगलोर सारख्या शहरातलं जीवन घ्या की त्यांना पावडर खायची वेळ नसतो. मग अशांकरता आम्ही काय केलं, चघळून खायच्या गोळ्या तयार केल्यात. हे बघा, मी त्या सुद्धा आपल्याला दाखवायला आणलेल्या आहेत. तर याला मी छान पैकी बडीशोपचा वास दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही अगदी ट्रेनमध्ये प्रवासात कुठेही जेवणानंतर एक गोळी, किंवा कधीही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळ संध्याकाळ एक एक गोळी चघळून खाल्ली तरीही अतिशय सुंदर लागत. तर मंडळी, आता आपण बघू की मोरिंगाचे अजून जास्त वैशिष्ट्य काय काय आहे. हे 300 पेक्षा जास्त आजारांवर का बरं चालतंय, आणि हे आजार तरी नक्की कुठले कुठले. मोरिंगाची पावडर ही केसांचं गळणं थांबवते, कोंडा जातो, कारण याच्यातून जे झिंक मिळतं ते केराटिनचं प्रॉडक्शन तयार करतं. केसांना चकाकी येते, त्वचा मुलायम होते, मुरून पुटकुड्या नाहीशे होतात, डायबिटीस बीपी आटोक्यात येतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं, बॉडी क्लिन्झिंग होतं, मानसिक संतुलन नियंत्रणात ठेवतं, प्रतिकार शक्ती वाढवतं, हॉर्मोनल बॅलन्स करतं, उत्साहवर्धक आहे, पचन सुधारतं, अॅनिमिया सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं, हाडे मजबूत होतात, बद्धकोष्ठता जाते, अस्थमा करता खूप चांगलं आहे.
नंतर हे तर पोटातून खाल्ल्यावर, पण आता बाह्य गोष्टींकरता हे कसं उपयोगी आहे? त्याचा चेहऱ्याला पॅक लावू शकतात, म्हणजे नुसतीच पावडर घ्या, त्याच्यात पाणी टाका, ती पावडर पाण्यात कालवून जरी चेहऱ्याला आणि केसांना लावली तर अतिशय सुंदर ग्लो येतो. चेहऱ्याला लावा आणि 10 मिनिटात धुवून टाका, मुरुम पुटकुळ्या पण नाहीशा होतात. नंतर केसांना वरून लावल्यावर पण कोंडा जातो, याचा फेस पॅक बनवता येतो, बॉडी पॅक बनवता येतो, हेअर पॅक बनवता येतो. नंतर हळदी सारखं आपण बाहेरून छोट्या जखमांवर जेव्हा ही पावडर लावतो त्या जखमा सुद्धा लवकर बऱ्या होतात. आता मोरिंगा पावडर मध्ये काय काय आहे तर ऐका हा मंडळी, चार्ट होऊन जाल. दुधापेक्षा 17 पट कॅल्शियम जास्त आहे, दह्यापेक्षा 9 पट प्रोटीन आहे, पालकापेक्षा 25 पट आयन आहे, अंड्यापेक्षा 36 पट मॅग्नेशियम आहे, केळीपेक्षा 15 पट जास्त पोटॅशियम आहे, गव्हांकुरापेक्षा 4 पट जास्त क्लोरोफिल आहे. त्यामुळे म्हणूनच ह्या सगळ्या याला जे म्हटलं आहे मॅजिकल फूड, मॅजिकल पावडर, ह्या पावडरमध्ये 46 प्रकारचे एकदम पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स असतात. नंतर हे बॉडी अल्कलाईन करायला खूप चांगलं आहे, हे आपलं कफ आणि वात हे सगळं बॅलन्स होतो, कंट्रोल होतो. पित्तवाल्यांनी थोडस कमी प्रमाणात खावं. मोरिंगाच्या पावडरमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आहे, आयन आहे, व्हिटॅमिन्स ए के सी बी ग्रुपचे व्हिटॅमिन खूप जास्त प्रमाणात आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक. अतिशय अशी ही उत्कृष्ट शेवग्याच्या पानांची पावडर आहे. पावडर तशा प्रचंड गोष्टी आहेत माझ्याकडे की मला वाटतंय मी तुमच्याशी त्या शेअर कराव्यात. म्हणूनच तुम्ही माझं चॅनल लाल बटन दाबून सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल या व्हिडिओ मधून एखाद्या शेतकऱ्याचा किंवा गृहिणीचा फायदा व्हावा तर कृपया फॉरवर्ड करा. ज्ञान हे कधी पण वाटल्यामुळेच वाढतं हे लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.